नेमकं काय सांगतील, काय काय कारण आहे? गेल्या 4 महिन्यापासून खटदा शहरामध्ये या हायवे रोडचं काम चालू असल्यामुळं या नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी मिळेनसं झालेलं आहे. तलाव हा पूर्णतः भरलेला आहे, परंतु नागरिकांना पाणी भेटत नाही. आणि या पाण्याचं नगरपंचायत जाणीवपूर्वक कसल्याच पद्धतीने नियोजन करीत नाही. नागरिक परेशान आहेत. प्रत्येक नागरिकाचे 8 दिवसाला 4 दिवसाला 250-300 रुपये पाण्यावर खर्च होऊ लागलेला आहे. पाण्यावर पैसा तर खर्च होऊच लागलेला आहे, परंतु त्याचा वेळसुद्धा याच्यामध्ये वाया जाऊ लागलेला आहे. तरी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन या गावातील सुज्ञ नागरिकांनी एक प्रतिकात्मक यांच्या भ्रष्टाचारावर, यांच्या हलगर्जीपणावर आसूड ओढण्याचं या पोतराज आंदोलनाच्या माध्यमातून काम आज सुरू केलेलं आहे. लवकरच या आंदोलनाच्या माध्यमातून नगरपंचायतला जर लाज असेल, नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्याला जर लाज असेल, नगरपंचायतच्या नेत्यांना जर जे याच्या पाठीमागं आहेत त्यांना जर लाज वाटत असेल तर लवकरात लवकर ते पाणी प्रश्न सोडवते. आणि विकास कामाच्या नावाखाली या गोंडस नावाखाली जो काही त्यांचा भ्रष्टाचार आहे आणि दर्जाहीन कामाची जी पद्धत आहे ती थांबवते, ही अपेक्षा आम्ही या निमित्त. तर आपलं काय बघून असेल पुढचं? पुढील जर या आंदोलनाची या नगरपंचायतने जर दखल घेतली बी नाही तर आम्ही आता इथून पुढे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जाऊन बसू आणि या नगरपंचायतचे भ्रष्टाचार आतापर्यंत या नगरपंचायतमध्ये जे झाला आहे त्याची चौकशी लावण्याचं काम आम्ही तिथून करू.